क्वेश्चन नंबर फोर, हाउ मेनी टाइम्स इज द एलसीएम ऑफ 60 एंड 220 टू दैट ऑफ इट्स एचसीएफ? ऑप्शन वन 5, ऑप्शन नंबर 2 22, ऑप्शन नंबर 3 33, ऑप्शन नंबर 4 11. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कंपेरिजन करायचे आहे. हाउ मेनी टाइम्स म्हणजे किती पट एलसीएम ऑफ 60 अँड 220 दॅट ऑफ एचसीएफ. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एचसीएफ काढायचं आहे आणि एलसीएम काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काढू एचसीएफ अँड दोन्ही काढू आपण एचसीएफ अँड एलसीएम ऑफ 60 अँड 220. तर मग आपण या ठिकाणी शॉर्टकट ट्रिकचा युज करणार आहे मित्रांनो. 60 आणि 220 या ठिकाणी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. बघा मित्रांनो, पहिल्यांदा कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर फाइंड आउट करू. तर कॉमन फॅक्टर कोणकोणते मिळेल ते बघा. युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे या ठिकाणी 2 ने आपण प्राइम फॅक्टर फाइंड आउट करू. 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केल्यानंतर किती मिळेल? 30 आणि या ठिकाणी 110 मिळेल. पुन्हा युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळेच आपण पुन्हा काय करू या ठिकाणी 15 टू जा 30 आणि या ठिकाणी 55 मिळेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे 5 ने आपण काय करू याला डिवाइड करू म्हणजे 5 3 15 या ठिकाणी मिळेल आपल्याला 5 3 15 आणि या ठिकाणी 11 5 55. बघा 3 आणि 11 मध्ये काय एकही कॉमन फॅक्टर नाहीये म्हणजे सी झाली 3 आणि 11 झाली नॉन कॉमन फॅक्टर आणि डी आर द कॉमन फॅक्टर म्हणजे दे आर फोर. एचसीएफ म्हणजे काय आहे? सर्व कॉमन फॅक्टर्स म्हणजे 2 × 2 × 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 2 × 2 = 4 आणि 2 × 5 = 20 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20 काय मिळेल? एचसीएफ मिळेल. म्हणजे काय म्हणून एचसीएफ ऑफ कशा कशा एचसीएफ ऑफ 60 अँड 220 चा एचसीएफ आहे इज इक्वल टू मिळेल आपल्याला किती मिळेल? 20. देन फाइंड आउट एलसीएम. मित्रांनो एलसीएम एचसीएफ काढल्यानंतर लगेच सोपी आहे. एचसीएफ आणि काढलाय आपण एलसीएम काढू. एलसीएम म्हणजे काय? एचसीएफ मल्टीप्लाइड बाय नॉन कॉमन फॅक्टर नॉन कॉमन प्राइम फॅक्टर. बघा मित्रांनो, एलसीएम म्हणजे काय? सगळे कॉमन फॅक्टर्स. एलसीएम मीन्स एलसीएम काय करते? कॉमन प्राइम फॅक्टर्स. एलसीएम एचसीएफ म्हणजे कॉमन फॅक्टर्स आणि एलसीएम म्हणजे एचसीएफ मल्टीप्लाय बाय नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स. बघा आपण एलसीएम इज इक्वल टू बघा एचसीएफ आलेलं आहे 20 आणि नॉन कॉमन प्राइम फॅक्टर कोणते आहे? 3 आणि 11 म्हणजे काय? 3 × 11 करा मित्रांनो. या ठिकाणी 11 3 = 33 × 20 या ठिकाणी आपल्याला मिळेल 2 × 6 = 660. तर आपण एलसीएम काढलेला आहे शॉर्टकट ट्रिक ने आणि एचसीएफ सुद्धा काढलेला आहे. आणि आता कम्पेअर करू आपण. हाऊ मेनी टाइम्स कम्पेरिझन म्हटलं एलसीएम टू इट एचसीएफ म्हणजे काय करता येईल आपल्याला? या ठिकाणी घेऊ आपण एलसीएम डिवाइडेड बाय एचसीएफ. बघा मित्रांनो, एलसीएम आलेला आहे 660 आणि एचसीएफ आहे 20. 2 to get 0 get cancel आणि जर आपण डिवाइड केलं आपण मिळेल 33. म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? हाऊ मेनी टाइम्स किती पट आहे? हाऊ मेनी टाइम्स तर 33 टाइम्स. काय म्हणू आपण? 33 टाइम्स एलसीएम विथ एचसीएम. या ठिकाणी आन्सर कोणतं मिळालं आपल्याला? ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 3 आणि आन्सर आहे 33 इज करेक्ट. दिस इज राईट आन्सर.